सगळ्यात पहिले आर टी एफ थ्री करायचं. आता आपल्याला कॉस्ट सेंटर शिकायचं आहे की कॉस्ट सेंटर कसं यूजमध्ये येतं, ते आपल्याला फायनान्शियल इन्फॉर्मेशन मेंटेन करण्यासाठी यूजमध्ये येतं. आणि कॉस्ट सेंटर हे एक्सपान्सेस म्हणजे डायरेक्ट एक्सपान्सेस आणि इनडायरेक्ट एक्सपान्सेसला लागू होतं. आता काय करायचं बघा, सगळ्यात पहिले या प्रॅक्टिकलसाठी आर टी एफ थ्री करा. सगळ्यात पहिले कंपनी क्रिएट करा, कंपनीला नाव द्या नॅशनल ट्रेडर्स. कौनसं आपलं नाव, ॲड्रेस, महाराष्ट्र, एक चार झालं. कंपनी क्रिएट झाल्यानंतर आता या कंपनी इन्फॉर्मेशनच्या विंडो बाहेर येण्यासाठी एस्केप करायचं. आता आपल्याला काय शिकायचं आहे, कॉस्ट सेंटर. आता कॉस्ट सेंटर ॲक्टिवेट करण्यासाठी काय करायचं, F11 जायचं. F11 गेल्यानंतर काय करायचं, F1 दाबायचं. इथं तुम्हाला दिलेलं असतं मेंटेन कॉस्ट सेंटर, इथं काय करायचं, येस प्लस. आणखी काय करायचं, मोर दॅन वन पॅरल कॉस्ट कॅटेगरी, याला पण येस करायचं. आलं. त्याच्यानंतर तुम्हाला माहिती आहे आपण परचेस आणि सेलला काय लावतो, व्हॅट. व्हॅट पण येस करून घ्या. इथं त्याची गरज नाही पडणार आहे, पण करत असतो आपण. आता सगळ्यात पहिले कॉस्ट सेंटर कॉस्ट कॅटेगरी तयार करा. अकाउंट इन्फॉर्मेशनमध्ये जा, सगळ्यात पहिले कॉस्ट कॅटेगरी क्रिएट करायची. आता कॉस्ट कॅटेगरीला नाव द्यायचं ॲडव्हर्टाईज प्रोजेक्ट. आलं. आता कॉस्ट सेंटर तयार करा. ॲडव्हर्टायझिंग प्रोजेक्ट घ्यायचं, पहिले घ्यायचं होर्डिंग. दुसरं घ्यायचं टेलिव्हिजन ॲड. त्याच्यानंतर बॅक आहे. आता इंटेक करण्यासाठी लेदर बनवा. पहिले लेदर बनवा ॲडव्हर्टायझिंग एक्सपान्सेस, ॲडव्हर्टाईजमेंट एक्सपान्सेस. तर अंडर रूप घ्यायचं इनडायरेक्ट एक्सपान्सेस. आलं. आता बघा त्याला कॉस्ट सेंटर ऑटोमॅटिक अप्लिकेबल होतं. तुम्हाला पहिले सांगितलं डायरेक्ट आणि इनडायरेक्ट एक्सपेन्सेसला कॉस्ट सेंटर अप्लिकेबल होतं. दुसरा लेजर बनवा HDFC बँक. त्याचा अनुरूप घ्या बँक अकाउंट, बँकेत पैसे दाखवा 1,00,000 रुपये. पहिले ट्रान्झॅक्शन करा. काय दिलेलं आहे, एंटरिंग पेमेंट व्हाउचर युजिंग कॉस्ट सेंटर. आता कॉस्ट सेंटरचा यूज करून आपल्याला एंट्री करायची. एंट्री काय दिलेली आहे, ऑन 1/4/2012 पेड ॲडव्हर्टायझिंग एक्सपान्सेस ऑफ ₹50,000 बाय चेक. आउट ऑफ दॅट एक्सपान्सेस ₹20,000 फॉर होर्डिंग अँड रिमेनिंग ₹30,000 फॉर टेलिव्हिजन ॲडव्हर्टाईजमेंट. चेक नंबर 001812. आता एंट्री करा. सगळ्यात पहिले बॅक यायचं. सगळ्यात पहिले करंट पेरियड चेंज करा. इथल्याचं 1/4/2012
31/3/2013 आणि मग अकाउंटिंग वॉचरमध्ये जाऊन एंट्री करायची. आले पेमेंट करायचे. सगळ्यात पहिले पेमेंट करत असताना आता आपल्याला सिंगल मोड कळत नाही म्हणून F2 करून डबल मोड ऑन करा. आणि परत आपल्याला बाय आणि टू कळत नाही, डेबिट क्रेडिट डॅश करा, म्हणजे डेबिट क्रेडिट नाव येईल तिथं. आलं. आता काय होणार आहे, ॲडव्हर्टायझिंग एक्सपेन्स अकाउंट काय होतं, डेबिट किती रुपयाने होणार आहे, 50,000. आलं. आता ते विचारतो बघा, कोणता क्रेडिट केला आपण ॲडव्हर्टायझिंग, मग ते विचारतो होर्डिंगसाठी किती पैसे लागले, त्यांनी दिलेले होर्डिंगसाठी आपण किती खर्च केला, 20,000 रुपये. आलं. आणि टेलिव्हिजनसाठी किती केला, 30,000. म्हणजे आपल्या 50,000 आपण काय यूज केलं ते तुम्हाला जर स्पष्ट झालं, म्हणजे तुम्ही पैसे कुठं खर्च केले त्याची इन्फॉर्मेशन तुम्हाला कॉल सेंटरच्या माध्यमातून मिळाली, तुमचा पैसा कुठं खर्च झालेला आहे. आता इथं काय करायचं, क्रेडिट करून घेईल बँक. तर आपण चेकने पेमेंट करतोय. आता इथं चेक नंबर लिहायचा. चेक नंबर काय दिलेला आहे, 001812. आलं. टू स्क्रीन ते काय बघा, ऑन 2/4/2012 पेड ॲडव्हर्टायझिंग एक्सपान्सेस ऑफ ₹30,000 बाय चेक. आउट ऑफ दॅट एक्सपान्सेस 15,000 फॉर होर्डिंग अँड रिमेनिंग 15,000 फॉर टेलिव्हिजन ॲडव्हर्टायझमेंट. चेक नंबर 001813. आता एंट्री करायची. सगळ्यात पहिले आपण डेट पण टाकू शकतो, त्याच्यामध्ये आपण डेट नाही टाकली, इथे F2 करून डेट लिहिता येते. इथे 2/4/2012. आलं. आता काय विचारतो, कोण डेबिट होणार आहे, कोण डेबिट होणार आहे, ॲडव्हर्टायझिंग एक्सपान्सेस किती रुपयानी, 30,000. आलं. होर्डिंगसाठी त्याच्यापैकी किती रुपये खर्च झाले, 15,000. बाकीचे टेलिव्हिजन आहे. आलं. पेमेंट कुठून केलं आपण, HDFC बँक. चेक नंबर लिहा. चेक नंबर काय आहे, 001813. आता आपल्याला बघायचं आहे कॉस्ट सेंटर, त्यासाठी काय करतो, बॅक या गेटवे ऑफ टॅलीमेंट जा, डिस्प्ले स्टेटमेंट ऑफ अकाउंट कॉस्ट सेंटर आला का. आता कॉस्ट सेंटर आपल्याला एवढ्या डिस्प्ले होतो, कॅटेगरी समरी, क्वार्ट ब्रेकअप, लेझर ब्रेकअप, ग्रुप ब्रेकअप. एंटर केले घेत आलं. म्हणजे इथं कळतं आपल्याला की ॲडव्हर्टायझिंग प्रोजेक्टसाठी 80,000 रुपये खर्च झालेले, त्याच्यापैकी होर्डिंगसाठी 35,000 आणि टेलिव्हिजन ॲडसाठी 45,000 रुपये आतापर्यंत खर्च झालेले आपल्याला काय मिळाली, इन्फॉर्मेशन मिळाली.